आपल्या प्रतीक दादांचा वाढदिवस। सांगली जिल्ह्याचे शांत संयमी सुसंस्कृत उच्च विद्या विभूषित युवा नेतृत्व म्हणून आपल्या दादांची ओळख। प्रसिद्धी झोतापासून नेहमीच लांब राहून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे काम दादा करतात। किंबहुना सर्वसामान्य घरातील मुले राजकारणामध्ये आणण्याचा दादांचा मानस असतो। जसं एखाद्या रोपट्याचा वटवृक्ष होण्यासाठी त्याची मुळं सुद्धा तितकीच मजबूत असावी लागतात, तरच तो वटवृक्ष ऊन वारा पावसाचा सामना करून इतरांना सावली देऊ शकतो। अगदी त्याचप्रमाणे आपण दादांच्या पाठीमागे मुळाप्रमाणे घट्ट उभा राहिले पाहिजे, तरच दादा तालुक्याच्या बाहेर जाऊन सबंध पश्चिम महाराष्ट्रभर फिरून पुरोगामी विचाराची एक युवा फळी तयार करू शकतील। आज आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहून दादा मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन करत आहेत, त्यात त्यांना नक्कीच यश येणार आहे। दादा लोकसभेला उभा राहणार की विधानसभेला ही येणारी वेळेत सांगेल। समोर कोण उमेदवार आहे हा प्रश्न गौण नाही, समोर कोणाचंही आवाहन असलं तरी दादा आपलं आवाहन 1 लाखाचं असलं पाहिजे। दादा आपल्या नेतृत्व कौशल्याचा सुगंध सबंध महाराष्ट्रभर चौफेर उधळत राहो, हीच आम्हा सर्वांची ईश्वरचरणी प्रार्थना आणि स्नेह सदिच्छा। अशा आमच्या दादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा।